करणार आहे. ते आणि त्यासोबत सामाजिक कार्यकर्ता करणारे लोकांना ओळखतो आणि सामान्य पत्रकारिता आणि सामाजिक कार्य हे सातत्यानं चालू असतं. मग खरोखर सगळ्यात तुमचं अभिनंदन करतो सुरुवातीला. आणि थोडस उशिरावर त्याच्याबद्दल माफी पण मागतो. परंतु जम्मूमध्ये पत्रकार आणि विविध मीडियाचे जे आहेत इकडे पदाधिकारी असतील किंवा बाकीच्या मला सुरुवातीला एक सांगायचं की माफी मागतो सगळ्यांची. हे सांगताना त्याच्या आधी की खूप लोक फेटरचा ठाण्यामध्ये आल्यापासून आणि त्याच्यामध्ये कोविड काळामध्ये प्रचंड प्रमाणात कोरोनाचे ओळख झाल्या. माझी एक खासियत आहे, नाव सगळ्यात लवकर विसरतो. त्याला कृपया एक आहे की माझ्याकडे अननोन माणूस जरी कोणी येत असेल किंवा अननोन माणसाने जर मेसेज केला की काही तरीही त्याचं काम जे काही त्याला मदत लागेल एकच उद्दिष्ट असतं की आलेला माणूस जो असतो तो माझ्याकडे की आलेला मेसेज असेल किंवा आलेला फोन असेल हा काहीतरी त्रस्त याच्यातनं माझ्याकडे त्यांना काही आमची मदत असेल त्यासाठी करतात. त्यामुळे ह्या लोकांना मी कधीही जे काही काम सांगितलेलं असतं जे काही मला मदत करतात ते मी करतो. आणि बऱ्याच अंशी जेवढं काही करता येईल मला ते काल फरा फोन आला होता. खूप गडबड चालू होती आमच्या आशा सेविकांचं इकडे उपोषण चालू होतं आणि वरून सगळं एक 15-20 हजार आशा सेविका आल्या होत्या. त्या काळात सगळे कपडे रेग्युलर मीटिंग्स त्यांचं सगळं कॅम्प करणं त्यांना टेस्ट करणं बाकी सगळी व्यवस्था या काळात मला फोन येत होता रेग्युलरली. तर मी म्हणतो नाही भेटलो तरी चालेल पण कॅम्पची तुमची व्यवस्था सगळी करतो आणि आम्ही सगळी टीम आणि या टीममध्ये करताना की एकही कुठलाही ब्रांच राहणार नाही हे काळजी घेऊन त्याप्रमाणे टीमची व्यवस्था केली होती. अतिशय मी खरोखर वैशाख महिन्याचे सगळे जे आयोजक आहेत त्यांना धन्यवाद देईन की आपला एक काळ होता की त्या काळामध्ये पर्टिक्युलर कम्युनिकेबल डिसिजन जे आहेत आपण ऐकलं असणार न्यूज पण केली असणार. डायरियाच्या डेथ सगळ्यात जास्त व्हायच्या, मलेरियाच्या डेथ जास्त व्हायच्या, टीबीच्या डेथ जास्त व्हायच्या या कम्युनिकेबल डिसिजच्या डेथ्स होत्या. त्या आपण काही प्रमाणात लॉटन बॉन असतील किंवा वेक्टर बॉन डिसीज आम्ही सांगतो त्या बऱ्यापैकी कमी झाल्या. आणि कमी झाल्यानंतर जे ॲडव्हान्स डेव्हलप कंट्रीचे जे काही आजार आहेत ते आपल्याकडे डोकंवरती करायला लागलं. त्याच्यापैकी आपण आता कम्युनिकेबल डिसीज एक्झाम्पल असेल तर कोविडमध्ये आपण बऱ्याच चांगलं सगळ्यांनी चांगलं काम केलं, सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि कोविड जवळपास आपण हद्दपार करण्यात या जगात सगळ्यात कमी डेथ रेट कोविडच्या आपल्या भारतात झाला याचं मला अभिमान पण आहे. आणि परंतु आपले जे सगळे मीडिया असतील, आपले डॉक्टर मंडळी असतील, मेडिकलचे लोक असतील, पॅरामेडिकलचे असतील, रात्रंदिवस काम केलं आणि त्या आधाराला जवळपास आता आपल्याकडे नेग्लिजिबल आहे सध्याच्या घडीला. तसंच आता सध्याच्या घडीला जे लाईफस्टाईल आहे डेव्हलप कंट्रीचं सांगूया की आपल्या याच्यातून लाईफस्टाईलमुळे होणारे जे आजार आहेत फॉर एक्झाम्पल आम्ही म्हणतो डायबिटीज असतील, हायपरटेन्शन असतील, कॅन्सरसारखे आजार असतील, तर स्ट्रोक असेल, पॅरालिसिस असेल, तर हे आजार डिटेक्ट करणं, त्यांना ट्रीटमेंटवर आणणं आणि त्यांना मग पुढे जे कॉम्प्लिकेशन आहे मी इथे आवडून सगळ्यांना सांगतो की ह्या गोष्टी पर्टिक्युलर डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल आणि तुम्हाला ओरल कॅन्सर वगैरे जर काही कोणी गुटखामध्ये काही गुटखा कंपनीच्या कंपनी आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त डेथ ओरल कॅन्सरचे झाल्या पर्टिक्युलर लेडीजमध्ये सर्वाइकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि माणसांमध्ये ओरल कॅन्सर हा प्रचंड फास्ट कडे कॅन्सर आहे. याला थोडे जर डिले झालं तर माणसाला आपण जगूच शकत नाही कुठलेही आपण काही केलं आणि कितीही पैसे असले त्याचा उपयोग होत नाही. म्हणून एक एक त्याच्याबद्दलचं सर्वेक्षण करणं, त्याच्यामधून सर्वे करणं, अर्ली डिटेक्शन करणं आणि लगेच ट्रीटमेंट जर केली तर आपण त्या आजाराचा समूळ नायनाट करू शकतो. मला अभिमानाने सांगायचं वाटतं की ह्याबद्दल ओरल कॅन्सरबद्दल, सर्वाइकल कॅन्सरबद्दल आणि ब्रेस्ट कॅन्सरबद्दल आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे. आपण काही प्रमाणात त्याचे ऑपरेशन्स करतो इनिशियल स्टेजला आणि ते पेशंट बरे होतात. दुसरा महत्त्वाचा विषय की आपल्याला बऱ्याच लोकांना असं असतं की डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, काही होत नाही. माझ्या मित्राला, माझ्या 10 मित्राला, माझ्या काकाला होतं, माझ्या आजोबाला होतं, माझ्या मामाला होतं. परंतु जर याला वेळेत जर कंट्रोल नाही केलं तर हे तुम्हाला सगळ्यात पहिले जर ब्लड प्रेशर कंट्रोल जर असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी जे स्ट्रोक जे होतो पॅरालिसिस तो आधार तुम्हाला होऊ शकतो. ब्लड प्रेशर तुम्ही जर कंट्रोल केला तर तुम्हाला हे प्रॉब्लेम येत नाही. तसं डायबिटीजचं आहे, डायबिटीज जर वाढत राहिलेलं आहे तिथे रुग्णासारखं आम्ही HbA1c करतो, शुगर टायट्रेशन करतो, त्याप्रमाणे मेडिसिन देतो.
जर डायबिटीस जरी असेल तर त्याला तुम्ही जर कंट्रोल जर करत असाल व्यवस्थित, त्याला टायटल करून कंट्रोल करत असाल आणि ती शुगर तुम्ही नॉर्मल रेंजमध्ये असाल.